रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही ताज्या घडामोडी जिल्ह्याची खबरबात मध्ये। नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जेवणाचं निमंत्रण दिलं आहे, मात्र एक अट घालण्यात आली आहे, ती म्हणजे गडकरी यांनी स्वतःच्या खासगी वाहनाने कोपरगाव ते नगर हा प्रवास करून राहुरीला तनपुरे यांच्या निवासस्थानी यावं। नगर मनमाड महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी तनपुरे यांनी अशा पद्धतीने गडकरींना निमंत्रण दिलंय। नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या नगर मनमाड या रस्त्याचं काम मध्येच बंद पडलं आहे, त्यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला असून अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे। राहुरीपासून कोपरगाव पर्यंतचा भाग तर खूपच खराब झालाय। यासंबंधी राहुरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी तनपुरे यांनी मंत्री गडकरी यांना अशा पद्धतीने निमंत्रण देत असल्याचं जाहीर केलंय। अहमदनगर जिल्ह्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। संगमनेरसह इतर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत। नगर शहरात सुद्धा आज दुपारी 12:30 वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू झाली होती। या पावसाने नगरसह केडगावच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचलं होतं, खड्डेमय रस्ते तर पाण्याने तुडुंब भरले होते। या पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे। भारतामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मोठा देवी येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या चेअरमनपदी देवस्थानच्या घटनेतील तरतुदीनुसार अहमदनगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यालगड्डा यांनी नुकतीच जिल्हा न्यायाधीश 1 सुनील श्रीधर गोसावी यांची नेमणूक केली आहे। मोठा देवीची विधिवत पूजा करून श्री गोसावी यांनी देवस्थानच्या चेअरमन पदाचा पदभार स्वीकारलाय। यावेळी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधताना भाविक भक्तांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यास व पर्यावरणपूरक योजना राबवण्यास प्राधान्य असेल, सर्वांच्या सहकार्याने देवस्थानमार्फत विविध विकास कामं करण्यात येतील असं मनोगत त्यांनी व्यक्त केलंय। राहाता तालुक्यातील कोल्हार आणि पाथरे या दोन गावांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते। 10 दिवसानंतर या पिंजऱ्यांमध्ये दोन बिबटे जेरबंद झाले आहेत। जेरबंद झालेले दोन्ही बिबटे मादी प्रजातीचे असल्याची माहिती वन्यजीव प्राणीमित्र विकास मस्के यांनी दिली आहे। हे बिबटे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत। अहमदनगर वनविभागाच्या उपवनसंरक्षक अधिकारी सौ सुवर्ण माने, कोपरगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेरबंद बिबट्यांची निसर्गाच्या सानिध्यात मुक्तता करण्यात येणार आहे। बिबट्या गावाच्या अगदी जवळ जेरबंद झाल्याने बघ्यांनी खूपच गर्दी केली होती। पत्रकार अनिल वाकचौरे, प्राणीमित्र विकास मस्के यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवलंय। यावेळी कृषी सहाय्यक नितीन शिंदे, ताराचंद कडू, प्रवीण विखे यांसह अनेक जण उपस्थित होते। पाथरी आणि कोल्हार गावच्या आणि लोणीतल्या नागरिकांची मागणी होती का आम्हाला पिंजरे द्या, तर राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना केल्या वन विभागाला आणि दोन ठिकाणी पिंजरे लावले आणि काल रात्री ते दोन्ही पिंजरे त्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेले आहेत। जामखेड तालुक्यातील खरडा परिसरातील गवळवाडी येथील एका मुलीचं अपहरण रात्री 12:30 दरम्यान केल्याची घटना घडली आहे। या घटनेबद्दल मुलीच्या नातेवाईकांनी जामखेडमधील राहणारा गणेश काळे याच्या विरोधात मुलीचं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केलाय। या घटनेने खरडा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। या घटनेचा पुढील तपास खरडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहेत। कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 1,16,00,000 रुपये खर्च करून नाटेगाव गावाला चांगल्या पद्धतीने पाणी मिळावं यासाठी अनेक दिवसांपासून सरकार दरबारी ग्रामपंचायत मार्फत पत्रव्यवहार सुरू होता। अखेर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून नाटेगावसाठी पाण्याची टाकी व टाकीपासून गावापर्यंतच्या भुयारी पाईपलाईन टाकण्याचं काम सध्या सुरू आहे, मात्र या कामासाठी वाळूमध्ये मातीचा चुरा वापरला जात आहे। याबाबत स्थानिक नागरिकांनी ठेकेदाराला व सरपंचांना याबाबत वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा
कुठलीही कार्यवाही होत नाही म्हणून स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून बांधकामात वापरल्या जाणाऱ्या निकृष्ट मटेरियल आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाटेगावला बोलावलं होतं. आता या कामाची उच्चस्तरीय बांधकाम अधिकाऱ्यांकडून सखोल कामाची चौकशी लवकरात लवकर होणार का याकडे नाटेगाव गावासह पंचक्रोशीतील नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मे मध्ये 1 मेला मान्यता मिळाली, 25 मेला काम चालू झालं. आणि काम चालू झाल्यानंतर पाईपलाईनच काम पहिले झालं. आणि याचं आम्हाला एस्टिमेटची मी ग्रामपंचायत वतीनं भरपूर वेळेस मागणी केली होती. आज देऊ उद्या देऊ एस्टिमेट थोडं आमच्याकडे पोचलेलं नाही. आणि ग्रीडची गाडी पडली होती, मला सकाळीच समजल्यानंतर मी लगेच तिथे जाऊन त्यांना इंटिमेशन दिलं होतं का ग्रीड या बिलकुल पण वापरायचं नाही. काम मोठं आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि सगळ्या गावाला पाणी उठून जाणार आहे. त्यासाठी त्यांना मी पहिले सांगितलं होतं कामाच्या क्वालिटीमध्ये कुठली पण कसर चालणार नाही. जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या. अहमदनगर जिल्ह्यात लंपी आजारावरील लस उपलब्ध करून देण्याची किसान युवा क्रांती संघटनेनं मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये लंपी या आजाराने ग्रासलेली जनावरं आढळून आली आहेत. या आजारावरील लस महाराष्ट्र सरकारने तसेच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ आपल्या यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांच्या जनावरांची लसीकरण मोहीम अहमदनगर जिल्ह्यात राबवावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोचिड निर्मूलनाकरता लसीकरण करून घ्यावं व या आजाराच्या प्रादुर्भावामधील व्यक्ती आपल्या गोठ्यावर येणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती किसान युवा क्रांती संघटना अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष सीताराम पानसरे यांनी आज केली आहे. या लंपी आजाराच्या विषाणू आढळलेले आहेत किंवा ती जनावरं बाधित झाली आहेत तर माझे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण या लंपी आजारावरील लस शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मार्फत उपलब्ध करून द्यावी, मोफत द्यावी. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला गोठा स्वच्छ ठेवायचा आहे, त्या जनावरांना गोचर निर्मूलनासाठी लसीकरण करायचं आहे. लोणी आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये 2 दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीत शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत सर्वाधिक जलमय झालेल्या पाथरे, हनुमंत गाव या गावांचा पाहणी दौरा केलाय. या दौऱ्यात मध्ये स्थानिक नागरिकांचे प्रश्नही त्यांनी जाणून घेतलेत. अतिक्रमणामुळे बंदिस्त झालेल्या चरांचे, नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याच्या सूचना महसूल व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे जलमय झालेल्या भागाची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. विविध गावांमध्ये समोर आलेल्या तक्रारींवरून अतिक्रमण करून पाण्याचे प्रवाह बंद करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे कांद्याचं पीक धोक्यात आलंय. पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे कांदा उत्पादकांवरही मोठं संकट ओढावलंय. म्हणून कांद्याला चांगला भाव मिळणं गरजेचं असल्याचं कांदा उत्पादक संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल कान्होरे यांनी सांगितलंय. गेल्या 4 वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कांदा उत्पादकांकडे लक्ष द्यावं अशी कांदा उत्पादक संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल कान्होरे यांनी मागणी केली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागात आज ढगफुटी होऊन जोरदार पाऊस पडलाय. पावसामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. संगमनेर तालुक्यातील वनकुटे, कोठे बुद्रुक गावांचा संपर्क तुटलाय. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सर्व जमिनी पाण्याखाली आल्या असून संगमनेरच्या कोठे बुद्रुक, वनकुटे, बोरबन गावात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून बोरबन येथे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी व वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील अनागोंदी थांबवण्यासाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. तर वेतन पथक अधीक्षक कार्यालयाबद्दल शिक्षकांकडून अनेक तक्रारी असून ते त्वरित न थांबल्यास शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार घेऊन जाणार असल्याचं इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, नंदकुमार शितोळे, दीपक दरेकर, अर्जुन भुजबळ यांसह शिक्षक उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून छावा क्रांतीवीर सेनेच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर पंचायत समितीपुढे आमरण उपोषण केले. घुलेवाडी ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाकडे तसेच पंचायत समितीकडे वारंवार माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवण्यासाठी अर्ज केले, परंतु घुलेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुभाष कुटे यांनी आजपर्यंत एकाही अर्जाला उत्तर दिलेले नाही. उलट कर्मचाऱ्यांना अर्ज स्वीकारण्यास मज्जाव ते करत असून माहितीच्या अधिकारात अर्ज देऊ नको, साधा अर्ज दे असं अधिकारी सांगत असल्याने हे आंदोलन छावा क्रांतीवीर सेनेकडून करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली असून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20% निर्यात कर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याने केंद्र सरकारने तांदूळ निर्यात बंदी तातडीने उठवावी अशी मागणी किसान सभेने केली आहे. बफर स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्यामुळे या 4.5 ते 5 घटीचा प्रत्यक्षात देशांतर्गत तांदळाच्या उपलब्धतेवर फारसा परिणाम होणार नाही असे असताना केंद्र सरकारने तातडीने अशा प्रकारची निर्यात बंदी लादणं हे संशयास्पद आहे. केंद्र सरकारने ही निर्यात बंदी तातडीने मागे घ्यावी आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारचं आवाहन किसान सभेच्या वतीनं केंद्र सरकारला आम्ही करतो आहोत. या बातमीसोबतच जिल्ह्याची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री.